सुंदर गाणी आम्ही आत्ता ऐकली, त्याबद्दल मनापासून तुमचं खूप कौतुक अभिनंदन. आणि नक्कीच ही गाणी सगळ्यांना आवडतील. सुरुवात मी आला गोविंदापासूनच करणारे चिनार महेशजी, तुम्ही या गाण्याचा प्रवास थोडक्यात आम्हाला सांगा किंवा तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता ते ऐकण्याची खूप इच्छा आहे. आला गोविंदा बेसिकली आम्हाला दोघांना असं वाटतं की दहीहंडीची गाणी फार पूर्वीची वाचतात, आता दरवर्षीला दहीहंडी बघतो तर तीच गाणी जुनी जी कळत आहे तीच वाचतात. सो आत्ताच्या पद्धतीचं एक धमाकेदार हार्ड हिटिंग सॉन्ग आम्हाला करायचं होतं आणि त्याच्यात हा आम्हाला जाऊ शकतो. आपल्या दहीहंडीचं गाणं करायचं असं काहीतरी कन्फर्म माहिती सांगितलं होतं मला दहीहंडीचंच गाणं करायचं. आणि अबोल बापणीला अबोल बापणी लव्ह सॉन्ग, सो आमचा दोघांचा संवाद जरा गोड सवाय अशी गाणी आमच्याकडनं होतात. आणि केतीवर आमचं हे थर्ड सॉन्ग आहे, पहिलं मला वेळणारे प्रेमाचं होतं सोन्या सोन्या आता हे आहे. सो वी आर होपिंग फॉर द बेस्ट. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी. आणि आता उन्हाळा वाळूबद्दल अमित राज काय सांगणार आहे, हे कम्पोजिशन कसं तयार झालं, शब्द आधी आले की आधी कम्पोजिशन तयार होतं? आधी शब्द आले, ऑफकोर्स त्याचं सगळं क्रेडिट मी असं म्हणेन की क्षितिज पटवर्धन आहे, कारण अप्रतिम लिहिलं त्याने. आणि अच्छा उन्हाळ्याबद्दल विचारलं साहेबीस तो सॉरी मी त्यात व्हेरीफाईड झालो आहे त्याच्याबद्दल. गाणी भरपूर आहे त्यामुळे हरकत नाही, आम्ही समजू शकतो. सो उन्हाळ वाळवत बेसिकली शब्द आधी आले, मंदार चोळकरने लिहिलेत आणि अप्रतिम शब्द लिहिलेत आणि ते इट वॉज अ लव्ह सॉन्ग. आणि ओवरऑल ही गाणी करताना मी असं म्हणेन निशांत आणि आम्ही सगळी टीम ओवरऑल गुळे साहेब हे सगळे खूप इन्वॉल्व होते आणि मला खूप आवडत होतं की ज्या पद्धतीने प्रोड्युसर किंवा मग ॲक्टर सगळेच इन्वॉल्व होते त्याच्यामध्ये. आणि गणेश सरांनी अप्रतिम कोरिओग्राफी केलीच आहे सगळ्याच गाण्यांची, तेव्हा मजा आली. व्हेरीफाईड झालं हा शब्दच मला खूप आवडला, कारण जेव्हा क्षितिज पटवर्धनने तो शब्द लिहिला की व्हेरीफाईड झालं हे आत्ताचा खूप इन शब्द आहे की व्हेरीफाईड होणं प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियावर इकडे तिकडे, तर त्यामुळे हा शब्द मला खूप आवडला, तो कॅच असं शब्द. सो त्यामुळे हे गाणं अप्रतिम असं कोरिओग्राफ झालं. मला अजून आठवत आहे मास्टरजींबरोबर मी रात्री 3-3 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करत होतो, रिदम चेंजेस म्हणा किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये, त्यामुळे आणि ते मला ते त्यांच्या टीमबरोबर कोरिओग्राफी करून सारखे व्हिडिओ पाठवत होते, त्यामुळे ते एक मजा होती, एक तर मला ते वेगळा अनुभव होता. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू सो मच अभिराज आणि खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आणखी एक जे गाणं शफात अली यांनी संगीत दिलेलं आहे, मी त्यांना त्यांच्या गाण्याबद्दलचा एक्सपिरियन्स विचारेल. मला इथे एका माणसाचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल, त्यांचं नाव आहे आनंद शिंदे काका, कारण ॲक्च्युली ही फिल्म मला त्यांच्यामुळे मिळाली, कारण गोळे साहेबांना मला त्यांनी भेटवलं आणि त्यांनी सांगितलं की अमित राजला एक ह्याच्यामध्ये गाणी करायला दे, म्हणून आज ही फिल्म मी करू शकतो आणि दोन गाणी मी करू शकतो. थँक्यू सो मच काका, आय लव्ह यू. थँक्यू सो मच. आणि यानंतर मी जरा गायकांकडे वळेल आणि एक गायिका तर आपली फिक्स आहेच, तर तिच्यापासूनच सुरुवात करूया. केतकी, ऑन स्क्रीन काम करायचं आणि स्वतःलाच लिपसिंग करायचं आहे, तर कसा अनुभव होता? सगळ्यात आधी
मला आज खूप आनंद होतोय की एक खूप मोठा भ्रम जो मराठी सिनेमाबद्दल होता तो आज राजाभाऊ घुल्यांनी मोडून काढलाय. कोण म्हणतं की मराठी सिनेमाला बजेट नसतं? एक अत्यंत बिग बजेट फिल्म मराठीमध्ये झालेली आहे आणि ती तशी दिसली आहे. सगळ्यांची मेहनत आहे आणि ह्या सिनेमाचा भाग होता आला, मला ही संधी मिळाली याचा मला खरंच खूप आनंद आहे. म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर आपण सगळे म्हणतो की आजकाल रिमिक्सचा खूप जमाना आहे, पण आपल्या इथे इंडिव्हिज्युअली हे सगळे संगीतकार इंडिव्हिज्युअली एक एक इन्स्टिट्यूशन आहे. अमितराज दादा, चिनार दा, महेश दा हे इंडिव्हिज्युअली इन्स्टिट्यूशन्स आहेत असं मी म्हणू शकतात. इट वॉज अमेझिंग वर्किंग विथ यू, कारण प्रत्येकाकडनं मी अभिनेत्री म्हणून बोलणार नाही, गायिका म्हणून म्हणेन की मला शिकायला माईकसमोर संगीतकार काहीतरी सांगतोय आणि मी काहीतरी ते करायचा प्रयत्न करते हे मला शिकायला खूप आवडतं. त्यामुळे या सगळ्यांनी इतकं शिकवलंय, त्यामुळे या सगळ्यांसाठी सगळ्या संगीतकारांसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जातो, कारण ओरिजिनॅलिटी ही खूप कठीण असते. मेलडीज गाणी करणं हे खूप कठीण असतं, त्यामुळे ती मराठीमध्ये जी सक्सेसफुली ज्या टॉप संगीतकारांनी जपून ठेवली आहे ते हे सगळे संगीतकार आहेत असं मी म्हणेन. आणि खूप छान वाटतं आहे, एक अभिनेत्री म्हणून कॅरेक्टर मला माहिती होतं त्यामुळे गायला पण मजा आली. आणि चिनारदा महेशदा बरोबर हॅट्रिक असं म्हणायला हरकत नाही. तिसरं गाणं मला वेळ लागले प्रेमाचे सुन्या सुन्या आणि आता हे गाणं अबोला पाखंडीला शफात बरोबर पहिलंच गाणं आहे. सो इट वॉज अमेझिंग वर्किंग. आणि राहुल, आम्ही शोज खूप एकत्र केलेत पण पहिल्यांदाच आमचं डुएट येत आहे. ऋषिकेश दादा बरोबर खूप ड्युएट्स आम्ही टायटल सॉंग्स एकत्र रेकॉर्ड केले आहेत, त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि अमितराज दादा बरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली आणि ही संधी सेम. सो थँक्यू सो मच, आय एम हॅपी. थँक्यू सो मच केतकी, खूप खूप शुभेच्छा. राहुल, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? जसं की तुम्ही पहिल्यांदाच एकत्र गायलात. मी पण मराठीत बोलणार नाही कारण माझी मराठी पण खूप पाहिजे. मी बोलतो एक्सपीरियंस वॉज अमेझिंग. मतलब मुझे शुरू से लेके एंड तक, एक तो इस गाने को शफात ने बहुत ही मतलब दिल से कंपोज किया, वो एक बहुत ही अच्छे म्यूजिकल कल्चर को बिलोंग करता है. और प्लस क्या है कि इस उसके कंपोजिशन में मुझे एक अलग फील भी लगा कि मतलब एक कंपोजर और सिंगर का जो रिलेशन होता है वो मुझे गाते वक्त बहुत महसूस हुआ कि मतलब एक अलग ही पैशन था और मुझे बहुत मज़ा आया वो गाना गाते वक्त. पहली बार मुझे अपना गाना सुन के भी बहुत अच्छा लगा. वैसे ज़्यादातर सुनने का या देखने का मौका मुझे कभी मिलता नहीं है, लेकिन आज पहली बार मुझे गाना मतलब मेरी आवाज़ किसी हीरो के ऊपर मुझे अच्छी लग रही थी कि मतलब अच्छा मैं अच्छा साउंड कर रहा हूँ, अच्छा दिख भी रहा हूँ. सो द होल क्रेडिट गोज टू द कंपोजर, द म्यूजिक प्रोड्यूसर सज्जाद अली यहाँ पे मौजूद है, वो इस वक्त स्टेज पे हमारे साथ मौजूद नहीं, लेकिन उनके आशीर्वाद के बिना ये गाना कभी भी पूरा नहीं हो सकता. सो सब लोगों ने बहुत अच्छा काम किया और इस अच्छे म्यूजिकल प्रोजेक्ट का मैं एक पार्ट हूँ. सो आई एम थैंकफुल टू गॉड, आई एम थैंकफुल टू एवरीवन, थैंकफुल टू सर, थैंक यू. थैंक यू सो मच राहुल, आपके लिए भी ये जर्नी बहुत अच्छी रहे, बहुत बहुत शुभकामनाएं. आणि याच नोट पर मी ऋषिकेश तुझ्याकडे वळते, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? सर्वप्रथम या फिल्मच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की इतकी छान फिल्म त्याच्या रिलीजच्या वाटेवर आहे आणि इतक्या मोठ्या म्युझिक टीमचा फिल्म भाग आहे त्याचा खूप आनंद आहे मनापासून. कारण इतक्या प्रतिभाशाली कंपोजर्सचा एक सगळा काय म्हणतात त्याला तो फ्लेवर या फिल्मला मिळाला म्युझिकला. आणि चिनार आणि महेश यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करताना एवढ्याच आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांचा फोन येतो तेव्हा एक मनात पक्क असतं की छान काहीतरी मेलडीज गाणं गायला मिळणार आणि खूप साऊंडवर खूप चांगलं काम करणारे असे ते दोघं कंपोजर्स आहेत. त्याचबरोबर अजून मला सांगायला आवडेल की काय पाहिजे आणि काय नको आहे याचं इतकं त्यांचं मनात पक्क असतं ते घेताना की ऑलवेज इट्स अन एक्सपिरियन्स की जेवढं पाहिजे तेवढंच करेक्ट त्यांचं वर्किंग असतं, इतकंच पाहिजे इतकंच नको आहे. सो खूप मजा येते दरवेळेला गाताना, प्रत्येक वेळेला खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो. अमित राज आहे अकुल आणि सगळेच जण सगळी टीम वर्ष म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि या अल्बमला सगळेजण लाभले त्याचा खूप मलाही आनंद आहे, मी त्याचा एक भाग आहे. सो बेस्ट विशेस या फिल्मसाठी, सगळी फिल्म खूप चालो, गाणी खूप सगळ्यांनी शेअर करा सगळी
आणि त्याच्याविषयी बरोबर बोला असं मी सांगितलं. थँक्यू. थँक्यू सो मच ऋषिकेश. हे रोमॅन्टिक कॉम्बिनेशन पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. एक सरी नावाची फिल्म येऊन गेली पण लागोपाठ ती सरी नावं झाली आणि त्याची सुरुवात मला वाटतं दिशांमुळे झाली. आणि अजून एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे या चित्रपटाचा महत्त्वाचा, की ह्या वर्षातलं पहिलं गण, मला वाटतं 3 तारखेला तुम्ही जानेवारी रेकॉर्ड केलं, पहिलं गण हे रेकॉर्ड झालं या वर्षाचं माझं. त्यामुळे त्या गाण्याबद्दल जरा जास्त प्रेम आहे आणखी. आणि अमितबद्दल काय बोलू, नेहमीच चांगलं नाव आम्ही करत आलो आहे, याच्यातही प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच केतकी, उत्तम गायलेस. आणि हर्षवर्धन कमाल गायले, तो आज आलेला नाही इथे, पण मला खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतं या टीमचा भाग. मंगेश ची परवानगी देऊन केतकीबद्दल मला एक मनापासून सांगायचं आहे की तिने हेच कंटिन्यू करावं, कारण इतका चांगला अभिनय आणि गाणं पण तेवढंच चांगलं करणारी खूप कमी कलाकार असतात, त्यातली केतकी एक आहे. सो माझ्या शुभेच्छा आहे तुला की तू हे अजून खूप असंच दोन्ही जबाबदाऱ्या खूप छान कंटिन्यू करावंस. कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार, मी मंगेश कांगणे. खूप चित्रपटासाठी आम्ही गाणी केली आहेत अबोल पापडीला आणि आला गोविंदा. तर ते रोमॅन्टिक आहे अबोल पापडीला, ठीक आहे, म्हणजे हे सिनेमा करत असतो तर चालूच असतं, पण ही एक दहिंडीसाठी गाणी करण्याची एक वेगळी संधी आहे. आणि मुळात दहिंडीचं जे गाणं आहे आला गोविंदा आहे ते मराठीत केलेलं आहे आणि हिंदीत आहे, त्याच्यामुळे यंदा दहीहंडीचं मंडळ मराठी असो हिंदी असो, पब्लिक मराठी असो हिंदी असो, गाणं आपलंच असेल. आणि यानंतर समृद्धी, नमस्कार, मी समृद्धी पांडे. मी ह्या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत गीतकार म्हणून पदार्पण करते. सो माझ्यासाठी त्यानंतरची नोट आहे. आणि या गाण्याविषयी मी एका व्यक्तीला खास थँक्यू म्हणू इच्छिते, ते म्हणजे विशाल धुमाळ सर. त्यांच्यामुळे आम्ही आज या टीमचा भाग होऊ शकले आणि शपथ ट्यून पाठवली, ती ट्यूनच इतके सुंदर, युथफुल आणि एनर्जेटिक होती. तर ती धून ऐकता ऐकता मला शब्द सुचू लागले आणि अक्षरशः 17 जानेवारीला मला अजूनही लक्ष आठवते की एका रात्री हे गाणं त्या चालीवरती लिहून पूर्ण झालेलं आहे. आणि शफात, राहुल सक्सेना, केतकी या सगळ्यांचं हे टीम वर्क आहे. आणि गणेश आचार्य सरांची कोरिओग्राफी तर मी काय बोलू त्याबद्दल, शब्दातीत आहे सगळं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मला या टीमचा भाग करून घेतल्याबद्दल. निशांत रापसे सरांचे मनपूर्वक आभार. आणि हा तुझ्या व्यक्तीचा या चित्रपटातला सगळ्या गाण्यांचा परफ्यूम सर्वदूर दरबारात राहो अशी मी आशा करते. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यांसाठी म्हणजे इथे उपस्थित सगळ्या म्युझिकल टीमसाठी एका जोरदार काळा झाला पाहिजे. त्यांच्यासाठी हा प्रवास खूप इंटरेस्टिंग असतो आणि फायनली आपण 6 ऑक्टोबरला पडद्यावरती हा सिनेमा पाहणार आहोत, ते संगीत एन्जॉय करणार आहोत. खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना विनंती करते की प्लीज त्यांनी स्थानापन्न व्हावं. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.